नमस्कार बली प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील पहिली तिथी आहे हिंदू धर्मियांचा हा एक मोठा सण आहे या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात महाराष्ट्रात या दिवशी श्रियापतीला ओवाळतात आणि इडापिडा जाव बळीचं राज्य येव असे म्हणतात तर दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर पाडव्याला घराच्या बाहेर दारापुढे बलीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात इडापिडा टळो आणि बळीची राज्य येव अशी देखील प्रार्थना या दिवशी केली जाते काही ठिकाणी ही प्रतिमा रांगोळीने काढतात तर गावाकडे ही बलीची प्रतिमा शेणाने काढली जाते बलिप्रतिपदेला भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा करतात त्याचबरोबर व्यापारी मंडळी आपल्या हिशोबाच्या वया ह्या दिवशी नव्याने तयार करतात तर दिवाळीतील लक्ष्मीपूजनंतर येणारा हा दिवस म्हणजे पाडवा कार्तिक महिन्यातील पहिला दिवस म्हणजे पाडवा अशा प्रकारे शेणाने बलीची प्रतिमा काढून घेतली जाते आणि तिचे पूजन केली जाते इथे मी बलीची प्रतिमा काढून घेतली आहे त्यावर हळदी कुंकू घालून घ्यायचे थोड्या अक्षता घालायच्या फूल व्हायचे यानंतर यावर एक दिवा लावून घ्यायचा आणि नमस्कार करून इडा पिडा जाओ आणि बळीचे राज्य येव अशी प्रार्थना करायची अशा प्रकारे बलीची पूजा केली जाते तर तुमच्याकडे पाडव्याला बलीची कशी पूजा केली जाते हेही मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा